हेलो हेलो, ठीक है। तो लास्ट टाइम अपन काय बघितलं होतं बघा कि सॉलिड, स्ट्रँडेड अँड बंडल्ड कंडक्टर्स। ओके, तर हे कुठले कुठले आहेत? मग ते बघत असताना आपण जे कॉमनली यूज केले जातात असे टाइप्स बघितले होते, ठीक आहे। मग त्यामध्ये कॉपर कंडक्टर होता, ए सी म्हणजे एल सॉरी ऑल ॲल्युमिनियम कंडक्टर होता, त्यानंतर ए सी एस आर ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स्ड होता, ट्रिपल सी होता म्हणजे कॅडमियम कॉपर कंडक्टर, आणि जी एस सी होता गॅलोनाइज्ड स्टील कंडक्टर। आता प्रत्येकाचं आपण काय बघितलं होतं, थोडक्यात एक प्रॉपर्टीज बघितल्या होत्या मटेरियल म्हणून, त्याच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत त्या, ठीक आहे। असं आपण जवळपास जी एस सी पर्यंत बघितलं होतं की जी एस सी हा झिंक गॅल्वनायझेशन त्याला केलेलं असतं, आणि जुन्या ओल्डन डेज मध्ये तो 11 kV डिस्ट्रीब्युशन एरियासाठी यूज करत होते। ओके, आता आपण पुढची गोष्ट बोलतो। बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, कॉपर आणि ॲल्युमिनियम मधलं काय बघायचं आहे, डिफरन्स बघायचं आहे। तर ह्या गोष्टी आपण ऑलरेडी बघितल्यात, पण ठीक आहे। बघा, कॉपर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कॉस्ट बद्दल। कॉपरची कॉस्ट ही नेहमीच ॲल्युमिनियमपेक्षा कशी आहे, जास्त आहे। कॉपर इज कॉस्टली, ॲल्युमिनियम इज चिपर इन कॉस्ट। ओके, असं म्हटलंय। सेकंड, आपल्याला माहित आहे की सिल्वर नंतर सगळ्यात जास्त जी प्रॅक्टिकली यूज मधली मटेरियलची कंडक्टिव्हिटी आहे ती कुणाची आहे, कॉपरची आहे, त्याच्यामुळे कंडक्टिव्हिटी इज मोर। आणि इथं काय म्हटलंय की थर्ड नंबरला ॲल्युमिनियम असतं, त्याच्यामुळे कॉपरपेक्षा ॲल्युमिनियमची कंडक्टिव्हिटी कशी आहे, कमी आहे। ओके, थर्ड नंबर काय म्हटलंय, गुड डक्टिलिटी अँड मॉलेबिलिटी। ओके, आता मॉलेबल म्हणजे काय, की एखाद्या मेटल सॉलिड मेटलचं पत्र्यामध्ये, शीटमध्ये किंवा तारेमध्ये, कंडक्टरमध्ये त्याचं काय करणं, ट्रान्सफॉर्म करणं त्याला, ठीक आहे। तर ह्या गोष्टीला काय म्हणत असतात, डक्टिलिटी आणि मॉलेबिलिटी म्हणत असतात। म्हणजे समजा जर हा असा सॉलिड असेल, ठीक आहे, तर याला कशामध्ये ट्रान्सफॉर्म करणं, एकतर अशा शेपच्या कशामध्ये, तर शीटमध्ये किंवा अशा प्रकारे तारेमध्ये किंवा कंडक्टरमध्ये, तर त्या गोष्टीला काय म्हटलं जातं की मॉलेबल असणं किंवा त्यामध्ये डक्टिलिटी प्रेझेंट असणं। तर त्या दोन्ही गोष्टी काय आहेत, की आपल्या ॲल्युमिनियम मध्ये पण आहेत आणि आपल्याला त्या कशामध्ये बघायला मिळतात, कॉपर मध्ये सुद्धा बघायला मिळतात। ओके, पुढं फोर्थ, गुड रेजिस्टन्स टू करोजन। दोन्हीही काय करतात, करोजन साठी काय करतात, रेजिस्ट करतात किंवा अपोज करतात, ठीक आहे। हेवियर ॲज कम्पेअर टू ॲल्युमिनियम। आता जर ॲल्युमिनियम आणि कॉपरचा विचार केला, तर कॉपर हे मटेरियल कसं आहे, ॲल्युमिनियमपेक्षा जड आहे, हेवी आहे, मग त्याच्याबरोबर अपोज आपण कशाला लिहू शकतो, ॲल्युमिनियम साठी लाइटर ॲज कम्पेअर टू कॉपर। ओके, बघा सिक्स काय लिहू शकतो, व्हेरी स्मॉल क्रॉस सेक्शन कॅन कॅरी हेवी करंट। ओके, आता याचं कारण काय बघा, तर याची कंडक्टिव्हिटी जी आहे ती काय आहे, जास्त आहे, त्याच्यामुळं एरिया काय लागेल याला, कमी लागेल। बघा, एरिया काय लागेल, एरिया क्रॉस सेक्शन एरिया कमी लागेल। आता मी जे ड्रॉ केले, समजा जर हा इतका समथिंग अमाऊंट ऑफ करंट कॅरी करत असेल जर कॉपर, तर तितकीच करंट कॅरी करायसाठी ॲल्युमिनियमला इतका मोठा कंडक्टर लागेल। फॉर अन एक्झाम्पल म्हणून तुम्हाला मी हे सांगतो, ठीक आहे। म्हणजे साधारण काय म्हटले बघा, की जर सेम अमाऊंट जर जितकी ह्याच्यामधनं फ्लो होत असेल कॉपर मधनं, तर तितका करंट फ्लो व्हायचं जर ॲल्युमिनियम मधनं असेल, तर त्याचा जो क्रॉस सेक्शन एरिया आहे कॉपरचा, म्हणजे कॉपरचा जितका क्रॉस सेक्शन एरिया आहे तो काय केला पाहिजे, 50% इन्क्रीज केला पाहिजे, ठीक आहे। म्हणजे जर साईज वाईज जर विचार केला, कॉपर मध्ये काय होतं, मिनिमम साईज मध्ये मॅक्झिमम करंट काय होतो, फ्लो होतो। ही एबिलिटी दोन्ही मध्ये असते, पण कसं म्हटलंय बघा, सोल्डरिंग अँड वेल्डिंग इज इझी अँड फर्म, सोल्डरिंग अँड वेल्डिंग इज डिफिकल्ट अँड नॉट रिलायबल। म्हणजे ज्याच्यामध्ये करता येतं पण ते कसं आहे, डिफिकल्ट आहे, त्यासाठी वेगळ्या मेथड्स यूज करायला लागतात आणि त्या आपल्यासाठी रिलायबल ठरत नाहीत, त्या आपल्यासाठी काय ठरत नाही, रिलायबल ठरत नाही, ठीक आहे। आठवं,
टेन्साइल स्ट्रेंथ इज बेटर. टेन्साइल स्ट्रेंथ म्हणजे काय बघा, जरी इथला काय वाढला या गोष्टीमध्ये, जरी स्पॅन इन्क्रीज झाला, जरी काय झाला स्पॅन इन्क्रीज झाला, तरी इथं काय होतं चालून जाऊ शकतो, किंवा रिव्हर क्रॉसिंग जरी असलं तरी या ठिकाणी होऊ शकतो कधी, जर कॉपर कंडक्टर असेल तर. कारण का, त्याची टेन्साइल स्ट्रेंथ कशी आहे, बेटर आहे. पण हीच गोष्ट आपण कशासाठी युज करत नाही, अल्युमिनियम साठी बोलू शकत नाही, कारण अल्युमिनियमची टेन्साइल स्ट्रेंथ कशी असते, कमी असते. म्हणजे जिथं लॉंग स्पॅन आहे किंवा जिथं रिव्हर क्रॉसिंग सारखे प्रकार आहेत, अशा ठिकाणी आपण अल्युमिनियम यूज करू शकत नाही, कारण त्या ठिकाणी ते ब्रेक व्हायचे चान्सेस काय आहेत, खूप जास्त आहे. ओके, पुढे बघा, कॅनॉट ब्रेक वेन ट्विस्टेड. जेव्हा आपण ट्विस्ट करतो तेव्हा अल्युमिनियम, सॉरी कॉपर काय होत नाही, ब्रेक होत नाही. पण जेव्हा अल्युमिनियम आपण 1 to 2 times काय करतो, ट्विस्ट करतो, तेव्हा तो कंडक्टर काय होऊन जातो, ब्रेक होऊन जातो हा कंडक्टर. म्हणजे थोडक्यात काय, हा कसा आहे, सॉफ्ट इन नेचर आहे. हा कसा आहे, सॉफ्ट इन नेचर आहे. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट कशी आहे, सॉफ्ट बरोबर तो कसा आहे, ब्रिटल देखील आहे. सॉरी, ब्रिटल देखील आहे, म्हणजे ठिसूळ देखील आहे. सॉफ्ट पण आहे, मऊ पण आहे, आणि ठिसूळ सुद्धा आहे. त्याच्यामुळे काय होतं, अल्युमिनियम जर तुम्ही काय केलात, ट्विस्ट केलात, तर अल्युमिनियम काय होऊन जातं, ब्रेक होऊन जात. बघा, ह्या दोन्ही मधला डिफरन्स लक्षात आला का, याच्यामध्ये कमी कमी 1-7 points हे ऑलरेडी आपण बघितलं EMW मध्ये, पण आता इथं आहे तर हे बघणं गरजेचं आहे, पण हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ओके, पुढे बघूया. सगळ्यात कमी मार्क्सचा चॅप्टर आहे, पण या चॅप्टर मध्ये पण खूप काय आहे, 6 marks चॅप्टर आहे सगळ्या, पण याच्यामध्ये पॉइंट पण खूप जास्त आहेत, छोटे छोटे बेसिक बेसिक पॉइंट आहेत, त्याशिवाय आपण पुढे जाऊ पण शकत नाही. ओके, बघा पुढचा पॉइंट आहे, ट्रेड नेम्स ऑफ कंडक्टर्स. आता ऑलरेडी आपण बघितले, तरी पण बघा, CU म्हणजे सी कंडक्टर म्हणजे कॉपर कंडक्टर, AL म्हणजे अल्युमिनियम कंडक्टर, AAC म्हणजे ऑल अल्युमिनियम कंडक्टर, ACSR म्हणजे ऑल सॉरी कंडक्टर स्टील रिइन्फोर्स. आता ऑल कंडक्टर म्हटले, ठीक आहे, अल्युमिनियम कंडक्टर स्टील रिइन्फोर्स्ड, हे असा प्रकार पाहिजे बघा, हे अशा चुका आहे. अल्युमिनियम कंडक्टर स्टील रिइन्फोर्स्ड अशी इथं गोष्ट पाहिजे, ती तुम्ही दुरुस्त करू शकता. पाचवा जो आहे तो CCC आहे, कॅडमियम कॉपर कंडक्टर. आणि सहावा जो आहे तो GSC आहे, गॅल्वनाइज्ड स्टील कंडक्टर. ओके, तर हे पाच ही ट्रेड नेम्स आहेत, तर ही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ट्रेड नेम्स म्हणजे काय, तर या गोष्टी तुम्हाला ही नावं माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, बघा पुढं आहे, ते आहेत लाईन सपोर्ट्स. बघा काय म्हटलंय, The conductor is used for transmission and distribution of electrical energy run over a wide distance. They are to be supported at regular intervals throughout their length. Due to mechanical reasons, the support is provided by means of poles. The requirement of line supports are. The line supports dile pahit. The line supports deta asana kaya aste baga, sagyat mahatwachi gosht ji aste, kwa sagyat mahatwachi tiyatli ji gosht ahe. To te aste manje pole sapta. Kwa pole mana fakta, okay? ठीक आहे, आता पोल डिपेंड करतात कुठल्या साईजचे आहेत, कशावरती, तर तुमच्या लाईनचं रेटिंग काय आहे त्याच्यावरती. म्हणजे तुम्ही 11 kV साठी करताय, तुम्ही 33 kV साठी करताय, 66 साठी करताय, 110 साठी करताय, किंवा 200 साठी करताय, 400 साठी करताय. म्हणजे ट्रान्समिशन करताय, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन करताय, सेकंडरी ट्रान्समिशन करताय की सेकंडरी डिस्ट्रीब्युशन करताय. ठीक आहे, पण ते करत असताना त्यामधल्या काही गोष्टी इथं काय केल्या पाहिजेत, कन्सिडर केल्या पाहिजेत. तर त्या कुठल्या आहेत, त्या इथं दिलेल्या आहेत. बघूया, ठीक आहे. बघा पहिली आहे ती म्हटलं मेकॅनिकल स्ट्रेंथ. ठीक आहे, जो कुठला आपण सपोर्ट लाईन सपोर्ट देणार आहे, त्या लाईन सपोर्ट मध्ये सगळ्यात पहिली महत्वाची प्रॉपर्टी कुठली असली पाहिजे, तर ती म्हणजे मेकॅनिकल स्ट्रेंथ. इट शुड हॅव गुड मेकॅनिकल स्ट्रेंथ टू विथस्टँड स्ट्रेसेस प्रोड्यूस ड्यू टू वेट अँड स्विंग ऑफ कंडक्टर. आता याचा अर्थ काय, समजा ठीक आहे, हे असे दोन पोल सपोर्ट असतील, हा वन आणि हा
ओके तर काय बघा ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिली प्रॉपर्टी कुठली असली पाहिजे ती म्हणजे मेकॅनिकल स्ट्रेंथ. आता याचं कारण काय, एक तर पहिली गोष्ट काय आहे, ओपन टू एअर इन्स्टॉल्ड आहे एक. दुसरी गोष्ट काय बघा की ह्या कंडक्टर्सची मुवमेंट क्लायमेट्समुळे होऊ शकते, म्हणजे वाऱ्यामुळे असेल ठीक आहे, किंवा स्विचिंग जे असतात, जे स्विचिंग असतात या स्विचिंगमुळे सुद्धा जर्क बसू शकतो कंडक्टरला ठीक आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये. तर ती असेल किंवा नॅचरल डिझास्टर्स असतील, म्हणजे वादळ येणं असेल, एखादी झाडाची फांदी वगैरे त्याच्यावरती पडणं असेल, किंवा इतर गोष्टी असतील ठीक आहे, म्हणजे नॅचरल डिझास्टर असतील. तर या सगळ्या गोष्टीमध्ये काय होत असतं की कंडक्टरला काय मिळत असतं, स्विंग स्विंग होत असतात कंडक्टर, किंवा काय होत असतात कंडक्टर काय होतात, हां ठीक आहे स्विंगच म्हणू शकतो, हलू शकतात ठीक आहे. बघा स्विंग ऑफ कंडक्टर, तर कंडक्टर काय होऊ शकतात, हलू शकतात. मग कंडक्टर जेव्हा हलत असतील किंवा असे स्विंग होत असतील तरी सुद्धा आपले लाईन्स सपोर्ट कसे राहिले पाहिजेत, स्टेडी राहिले पाहिजेत आणि इन गुड कंडिशन राहिले पाहिजेत. असं नाही होता कामा की एखादं वादळ आलं आणि आपला लाईन सपोर्ट तुटून पडला. ओके म्हणून सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट काय आहे की या लाईन सपोर्ट मध्ये स्पेशली पोल मध्ये तुमची मेकॅनिकल स्ट्रेंथ ही जी आहे ही गुड असली पाहिजे, जी काय गेली पाहिजे स्विंगिंग ऑफ कंडक्टर किंवा या कंडक्टरचं वेट त्यांना सस्टेन केलं पाहिजे, आणि ह्या नॅचरल डिझास्टर किंवा इतर गोष्टींमध्ये सुद्धा तो काय झाला पाहिजे जास्तीत जास्त वेळ काय राहिला पाहिजे, सस्टेन राहिला पाहिजे. ओके सेकंड वेट, इट शुड बी लाईट इन वेट विथ सफिशियंट स्ट्रेंथ, इरेक्शन ऑफ सपोर्ट बिकम्स इझी ऑफ इझी इफ वेट इज लेस. आता यांचं जे वेट आहे सपोर्टचं ते कसं असलं पाहिजे, कमी असलं पाहिजे, पण स्ट्रेंथमध्ये कुठली कमतरता असता कामा नाही. म्हणजे आपण बऱ्याच वेळा काय होतो बघा, वेट जर कमी होत असेल तर त्याची स्ट्रेंथ सुद्धा काय होते, कमी होते. पण असं असतं कामा नाही, मटेरियल अशा प्रकारचं असलं पाहिजे ज्याची वेट तर कमी असेल पण त्याची स्ट्रेंथ कशी असेल, चांगलीच असेल ठीक आहे. आता याच्यामुळे काय होऊ शकतं, याचं जे इरेक्शन आहे, इरेक्शन म्हणण्यापेक्षा त्याला आपण काय म्हणू शकतो, इन्स्टॉलेशन. याचं इन्स्टॉलेशन आपल्याला काय होऊन जातं, इझी होऊन जातं जर तुमची काय असेल लाईट वेट असेल तर. ओके थर्ड काय म्हटलं बघा, इट शुड हॅव लेस नंबर ऑफ पार्ट सो असेंब्ली इज सिम्पल. म्हणजे काय बघा की इरेक्शन करताना किंवा इन्स्टॉलेशन करताना की ह्याची जोडा जोडे कमी असणं गरजेचं आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला कमी पार्ट्स मध्ये असणं गरजेचं आहे इन्स्टॉलेशन. नाहीतर कसं व्हायचं बघा, पोल तर असणार एक आणि हा दोन पार्ट मध्ये तीन पार्ट मध्ये असायचा आणि तिथे जाऊन तो कलेक्ट करायला लागायचा. तर अशी गोष्ट नको, म्हणजे पॉसिबल जितका असेल तितक्या प्रमाणामध्ये हा कमी पार्ट मध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात डिझाईन जे याचा आहे तर ते कसं असणं गरजेचं आहे, सिम्पल असणं गरजेचं आहे ठीक आहे. सगळ्यात महत्वाची ती म्हणजे कॉस्ट. कॉस्ट नेहमीच काय असावी, चीप असावी ठीक आहे. त्याच्यामुळे आपण ते काय करू शकतो, इझिली अवेलेबल करून घेऊ शकतो आणि ते आपल्याला सिस्टीमसाठी टोटली रिलायबल ठरू शकतो. ओके फिफ्थ, मेंटेनन्स शुड बी लेस. मेंटेनन्स कमी असला पाहिजे. इट शुड हॅव लॉंगर लाईफ, याची लाईफ स्पॅन जो आहे हा जास्त असला पाहिजे. पुढं इट्स अपिअरन्स शुड बी प्लेझंट. अपिअरन्स पण कसं असलं पाहिजे, म्हणजे दिसायला सुद्धा हे कसं असलं पाहिजे, प्लेझंट असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे. ओके आणि पुढं इट शुड विथस्टँड ऍडव्हर्स क्लायमॅटिक कंडिशन्स. म्हणजे मगाशी जे सांगितलं की नॅचरल डिझास्टर्स वगैरे आहेत किंवा हेवी रेन आहे किंवा जर हेवी टेम्परेचर सुद्धा आहे किंवा जर तुम्ही थंड ठिकाणी जर हे इन्स्टॉलेशन असेल तर हेवी रेन सॉरी हेवी स्नोफॉल असेल तर या सगळ्या ऍडव्हर्स कंडिशन आहेत क्लायमॅटिक कंडिशन, तर त्याच्यामध्ये सुद्धा तो काय झाला पाहिजे, विथस्टँड झाला पाहिजे. मग त्यासाठी प्रत्येकासाठीचे रेटिंग म्हणा किंवा प्रत्येकासाठीचे ज्या गोष्टी आहेत मेकॅनिकल स्ट्रेंथ आणि ऑल त्या वेगळ्या असतील, पण तरी सुद्धा जिथं तो आपण इन्स्टॉल करणार त्या ठिकाणीच्या ज्या क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत तर त्या क्लायमॅटिक कंडिशन्सला तो काय झाला पाहिजे, विथस्टँड झाला पाहिजे. ओके बघा आता लाईन सपोर्ट सिलेक्ट करत असताना कुठल्या गोष्टींना विचारात घेऊन तो सपोर्ट केला, सपोर्ट सिलेक्ट केला जातो ते बघूया. म्हणजे थोडक्यात आपण साईड सिलेक्शन कसं बघतो तर त्याप्रमाणे लाईन सपोर्ट सिलेक्ट करत असताना तो कशावरती घेतला जातो बघा. पहिली गोष्ट स्पॅन. स्पॅन म्हणजे काय, तर हा आणि हा पोल या दोन्ही मधलं किती आहे, हा अंतर किती आहे ठीक आहे. थोडक्यात अंतर अशा पद्धतीने ते लक्षात ठेवा, स्पॅन. ओके सेकंड क्रॉस सेक्शनल एरिया. कंडक्टरचा क्रॉस सेक्शनल एरिया किती आहे, आता कंडक्टरचा क्रॉस सेक्शनल एरियावरती काय डिपेंड करते, तर बघा जितका क्रॉस सेक्शनल एरिया काय असेल, जितका क्रॉस सेक्शनल एरिया जास्त असेल ठीक आहे तितकंच त्याचं काय जास्त असणार आहे, तितकंच त्याचं काय जास्त असणार आहे, वेट जास्त असणार आहे.
म्हणून वेट कन्सिडर करायसाठी आपण काय करू शकतो, क्रॉस सेक्शनल एरिया हा पॉइंट खूप इम्पॉर्टंटली काय करू शकतो, कन्सिडर करू शकतो. ओके, थर्ड ऑपरेटिंग वोल्टेज ऑफ लाईन. ओके, म्हणजे मगाशी तुम्हाला सांगितलं जातं की लाईनचं रेटिंग काय आहे त्यावरती पोल कुठला यूज करायचा हे काय करतं, डिपेंड करतं, हे काय करतं, डिपेंड करतं. ओके, म्हणजे 11 KV आहे, 33 KV आहे, 66 आहे, 110 आहे, 132 आहे, 220 KV आहे, 400 KV आहे, किंवा 100 जास्त आहे. तर त्याच्यावरती तो पोल कुठला यूज करायचा, तुमचा सिमेंट पोल यूज करायचा किंवा मेटलचा पोल यूज करायचा, टॉवर यूज करायचा, मग टॉवरमध्ये पण बरेचसे प्रकार येतात. तर ते कशावरती डिपेंड करतं, तर तुमच्या ऑपरेटिंग वोल्टेज. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉस्ट अँड लोकल कंडिशन्स. की कॉस्ट एक तर काय आहे ही कमीत कमी असली पाहिजे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो प्रकार आपण लोकल जिथं इरेक्ट करणार आहे त्या ठिकाणी तो कम्पॅटेबल असला पाहिजे त्या क्लायमॅटिक कंडिशनला. ओके, बघा लक्षात येते का लाईन सपोर्ट बद्दल काय सांगितले ते. आता पुढची गोष्ट जी आहे किती आहे बस बार्स. आता आपल्याला काय बघायचे आहेत, बस बार्स. ओके, मे बी तुम्ही सॅप मध्ये शिकलाय, मला पण नाही लक्षात येत असावं शिकलेलं, बरं ठीक आहे. बस बार्स बघा, बस बार म्हणजे काय असतं की असं इनपुट असतं जिथन आपण मल्टिपल आउटपुट घेऊ शकतो. बघा बस बार पासून काय घेऊ शकतो आपण, मल्टिपल आउटपुट. ठीक आहे, याला काय म्हणतात, बस बार म्हणतात एका सोप्या भाषेमध्ये. ठीक आहे, आता इथं टेक्निकल काय काय गोष्टी दिल्यात त्या आपण इथं बघूयात बस बार साठी. ओके, बघा सगळ्यात पहिली गोष्ट काय म्हटलंय, द आउटडोर बस बार आर आयदर ऑफ रिजिड और स्ट्रेन टाईप. बघा आउटडोर साठी जे बस बार युज करतात इथं स्पेसिफिकली त्यांनी सांगितलंय, आउटडोर आणि इनडोर दोन्ही प्रकार असतात. आपण सबस्टेशनचे जेव्हा प्रकार बघितले तेव्हा आपण प्रकार बघितले की आउटडोर सबस्टेशन पण असतं आणि इनडोअर सबस्टेशन पण असतं. मग जर इनडोअर सबस्टेशन सॉरी आउटडोअर सबस्टेशन जर असेल त्या ठिकाणी कुठल्या टाईपचा बस बार युज करतात, एक तर रिजिड किंवा स्ट्रेन टाईप. आता जर रिजिड असेल तर रिजिड मध्ये काय युज करतात बघा, पाईप्स युज करतात, हॉलो पाईप्स. आता पाईप कशाला म्हणायचं यू ऑलरेडी नो. ठीक आहे, बघा यूज फॉर बस बार फॉर मेकिंग कनेक्शन ऑफ वेरियस इक्विपमेंट वेअर एव्हर रिक्वायर्ड. ठीक आहे, आणि बघा द बस बार अँड द कनेक्शन आर सपोर्टेड ऑन पेडेस्टल इन्सुलेटर्स. ओके, तर त्याच्यामध्ये सुद्धा काय असतात, इन्सुलेटर्स असतात बस बार सपोर्ट साठी. जसं आपण कंडक्टर सपोर्ट, कंडक्टर आणि जो लाईन सपोर्ट आहे याच्यामध्ये पण आपण काय करतो यूज करतो, इन्सुलेटर यूज करतो. तर तसा सुद्धा काय असतो इथे सुद्धा लाईन सपोर्ट आणि बस बार याच्यामध्ये सुद्धा काय केले असतात, इन्सुलेटर्स यूज केले असतात. ओके, दिस रिक्वायर्स अ लार्ज स्पेस सिन्स बस बार आर रिजिड, द क्लिअरन्स रिमेन्स कॉन्स्टंट, सो मेंटेनन्स इज व्हेरी इझी. ओके, आता याचा अर्थ काय, क्लिअरन्स सुद्धा, ग्राउंड क्लिअरन्स पण बघणं गरजेचं असतं. ग्राउंड क्लिअरन्स म्हणजे किती हाईट वरती आपण काय केलंय की बस बार इन्स्टॉल केलाय. ठीक आहे, मग तो सुद्धा काय राहतो, रिमेन कॉन्स्टंट राहतो जर आपण रिजिड युज करत असतो तर. आणि मेंटेनन्स सुद्धा आपल्यासाठी काय जातो, इझी जातो. ओके, बघा पुढे महत्वाचं म्हणजे काय, कोरोना लॉस इज ऑल्सो लेस ड्यू टू लार्ज डायमीटर ऑफ पाईप्स. पाईपचे डायमीटर लार्ज हॉलो असल्यामुळे डायमीटर कसे असतात, लार्ज असतात. आणि जर डायमीटर लार्ज असेल तर नक्कीच तुमचा कोरोना लॉस कसा असतो, यामधला कमी असतो. ओके, बघा दिस रिजिड टाईप इज मोर रिलायबल दॅन स्ट्रेन टाईप. स्ट्रेन टाईप पेक्षा हे रिजिड टाईप जे बस बार आहेत हे जास्त रिलायबल आहेत. आता रिलायबल का, तर बरंच बघितलं आपण, एक म्हणजे स्पेस कमी लागतो, दुसरी गोष्ट म्हणजे जितका स्ट्रेन टाईपचा क्लिअरन्स ग्राउंड क्लिअरन्स असतो तितकाच याचा पण असतो, त्याचबरोबर रिजिडचा जो मेंटेनन्स आहे हा कमी आहे. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे जो होणारा कोरोना लॉस आहे हा कमी आहे. कारण का, तर या पाईपचा डायमीटर काय असतो, जास्त असतो. बरोबर आहे, बट इन कम्पॅरिझन विथ स्ट्रेन टाईप द कॉस्ट इज मच मोर ॲज स्पेस इज मोर. पण जशी जशी स्पेस इन्क्रीज होत जाते तसं तसं या रिजिड किंवा या पाईप टाईप बस बारची किंमत सुद्धा काय होत जाते, वाढत जाते. हा एक ड्रॉबॅक कशामध्ये आहे, रिजिड टाईप बस बारमध्ये आहे. ठीक आहे,
दुसरा बघा, पहिलं स्ट्रेन टाईप आहे, त्यामध्ये काय म्हटलंय, दीज आर ओव्हरहेड सिस्टीम्स ऑफ वायर बिटवीन टू सपोर्टिंग स्ट्रक्चर अँड सपोर्टेड बाय स्ट्रेन टाईप इन्सुलेटर्स. म्हणजे काय? हा असा एक पोल असेल, हा असा एक पोल असेल, ठीक आहे, याच्यावरती असे दोन सपोर्ट असतील, ओके, आणि त्या सपोर्ट वरती हा असा बसबार काय केलेला असेल, रेस्ट केलेला असेल, बरोबर आहे ना. बघा, दीज आर ओव्हरहेड सिस्टीम्स ऑफ वायर्स बिटवीन टू सपोर्टिंग स्ट्रक्चर अँड सपोर्टेड बाय स्ट्रेन टाईप इन्सुलेटर्स. हे जे आहेत ते स्ट्रेन टाईप इन्सुलेटर्स असतील, आणि त्याच्यावरती हा बस बार काय केलेला असेल, रेस्ट केलेला असेल. ठीक आहे, तर हा काय केलेला असेल, बस बार याच्यावरती रेस्ट केला असेल. आता एक मी एक काय म्हणतात त्याला, ते एक रिप्रेझेंटेशन म्हणून दाखवलंय. ऍक्च्युली ही सपोर्ट वेगळी असतात, ती अशाच पद्धतीने इन्स्टॉल करत नाही. ओके, सेकंड बघा, डिपेंडिंग अपॉन द साईज ऑफ कंडक्टर यूज द स्ट्रिंगिंग टेन्शन बिटवीन 500 kg to 900 kg. बरोबर आहे ना, म्हणजे ही स्ट्रिंगिंग टेन्शन जे आहे, स्ट्रिंगिंग टेन्शन किती असू शकतं, याच्यामध्ये डिपेंडिंग डिपेंड करतं की तुमच्या कंडक्टरची इथल्या ह्या कंडक्टरची साईज किती आहे, ठीक आहे, पण ते इन बिटवीन 500 to 900 kg असू शकतं. ओके, अँड दिस टाईप इज ऑफ लेस कॉस्ट ॲज कम्पेअर टू रिजिड टाईप. तर स्पेस जरी जास्त लागत असली तरी याची जी कॉस्ट आहे, ही कॉस्ट काय होते, रिजिड टाईप पेक्षा काय आहे, कमी आहे. ठीक आहे, बघा आता आता हा हा चार्ट जरासा महत्वाचा आहे तुम्हाला कमर्शियल दृष्ट्या सुद्धा, म्हणजे थोडक्यात तुम्हाला लक्षात येईल की इथे नक्की काय काय युज केलेलं असतं किंवा कुठल्या कुठल्या टाईपचे असतात. बघा, मटेरियल यूज फॉर रिजिड टाईप, रिजिड टाईप साठी काय दिले, जर समजा तुम्ही रिजिड टाईप युज करत असाल तर तुम्हाला इथे डिफरंट वोल्टेज लेवल्स दिलेत, ठीक आहे, आणि या साईडला दिलेत ते काय दिलेत, तर त्याचे डायमीटर दिले. ओके, 33 kV असेल तर 40 mm ची अल्युमिनियम पाईप यूज करतात, 66 kV असेल तर 65 mm ची, 132 kV असेल तर 80 mm ची, 220 असेल तरी 80 mm ची, आणि 400 kV असेल तर 100 mm ची काय करतात, अल्युमिनियम पाईप यूज करतात. हा चार्ट तुम्ही काय करा, प्रिपेअर करून ठेवा, हा फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, पुढे बघूयात आपल्याला काय सांगितलं. आता इथे ड्रॉबॅक दिलेत बघा, अरे सॉरी, ठीक आहे, इथे ड्रॉबॅक दिले, ड्रॉबॅक काय दिले बघूया, ड्रॉबॅक ऑफ रिजिड, आता म्हणजे रिजिडचा ड्रॉबॅक दिला आहे बघा, अल्युमिनियम मटेरियल ऑक्सिडाइज रॅपिडली सो ग्रेट केअर इज नेसेसरी इन मेकिंग कनेक्शन्स. आता अल्युमिनियम जेव्हा आपण आउटडोर साठी युज करतो तेव्हा त्याचं ऑक्सिडेशन पटकन होतं, ऑक्सिडेशन काय होतं, पटकन होतं, त्याच्यामुळे आपल्याला त्यासाठी म्हणजे ज्यादा नेसेसरी केअर घेणं गरजेचं आहे, जास्त केअर घेणं गरजेचं आहे व्हाईल आपण मेकिंग कनेक्शन्स. तर कनेक्शन जेव्हा करत असून तिथे जर ऑक्सिडेशन असेल तर ती प्रॉपर कनेक्शन होणार नाहीत. ठीक आहे, दुसरी गोष्ट, थर्मल एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ पाईप्स क्रिएट स्ट्रेन ऑन सपोर्ट इन्सुलेटर्स. आता काय असतं बघा, मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की अल्युमिनियम हे कसं आहे, सॉफ्ट आहे, पण त्याचबरोबर कसं आहे, ब्रिटल आहे. मग तर याचा परिणाम काय होतो, जेव्हा टेम्परेचर राईज होतं आणि टेम्परेचर काय होतं म्हणजे अप अँड डाऊन होतं, राईज अँड फॉल होतं, वाढतं कमी होतं, तर तेव्हा काय होतं की तुमचे जे पाईप्स आहेत, अल्युमिनियम जो रिजिड टाईप जो बसबार यूज केलेला आहे, तर ते काय होत असतं बघा, त्याचं एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन होत असतं, म्हणजे त्याची लांबी वाढत असते आणि कमी होत असते, बरोबर ना, एक्स्ट्रॅक्ट होत असतं आणि कॉन्ट्रॅक्ट होत असतं. मग याचा परिणाम काय होतो, तुमचे जे सपोर्ट इन्सुलेटर्स आहेत तर त्याच्यावरती काय होतं, बर्डन तयार होतं, त्याच्यावरती दबाव तयार होतो.
बघा, तर हे कशामुळं, तर आपण ॲल्युमिनियम रिजिड टाईप वापरल्यामुळं, जो कसा असतो सॉफ्ट आणि ब्रिटल असतो. मी काय म्हणतो लक्षात येते का, बघा टेम्परेचरच्या व्हेरिएशनमुळं, जे टेम्परेचर वाढल्यामुळं आणि कमी झाल्यामुळं त्याचं एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन तिथं त्या ठिकाणी होत असतं. ओके बघा, स्ट्रेंथचे बघा, मटेरियल्स सॉरी खाली लिहिले, मटेरियल्स यूज आर ACSR एंड ऑल ॲल्युमिनियम कंडक्टर्स. ठीक आहे, की स्ट्रेन टाईप जर असेल तर त्यासाठी काय युज करतात, ACSR किंवा AAC कंडक्टर काय करतात, युज करतात. इकडे व्होल्टेज दिले, इकडे साईज दिले आणि इकडे काय दिले, मटेरियल. बघा 66 KV असेल तर 37/2.79 mm ACSR कंडक्टर, 137/427 mm ACSR. ठीक आहे, ACRR दिले सॉरी, 220 असेल तर ACRR दिले. ठीक आहे, आणि शेवटचं 400 असेल तर 61/422 mm ACRR इन ड्युप्लेक्स. आता हे जरास हा काय प्रकार आहे तुम्ही शोधून काढा. ठीक आहे, तुम्हाला पण काय तर काम आहो. ओके, हे ड्युप्लेक्स पण कशाला म्हणायचं हे पण शोधून काढायचं. ओके, तर बघा अशा पद्धतीने हे बसबारचे दोन टाईप्स असतात, एक म्हणजे रिजिड, दुसरा असतो तो म्हणजे स्ट्रेन टाईप. ओके, रिजिड म्हणजे काय थोडक्यात, तर हॉलो पाईप्स युज करतात, आणि स्ट्रेन टाईप म्हणजे रेग्युलर आपण कंडक्टर युज करतात. ओके, मग याच्यामध्ये रिजिड टाईप मध्ये काय असतं, रिजिड टाईप मध्ये कोरोन लॉसेस कमी होतात. ठीक आहे, स्पेस पण कमी लागते, पण जर आपल्याला एक्सपांड करायचं झालं तर आपल्याला ते कॉस्टली होऊ शकतं. दुसरी गोष्ट काय होऊ शकते बघा, की टेम्परेचर व्हेरिएशन मुळे काय होऊ शकतं, की तुमचा जो पाईप आहे त्यात आपण ॲल्युमिनियमच युज करत असल्यामुळं तो एक्सपांड आणि कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतो. त्याच्यामुळं लाईन सपोर्ट जे आहे तर त्याच्यावरती जे बर्डन आहे तर ते वाढू शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं, की ॲल्युमिनियमच आपण युज केल्यामुळं ते इझिली ऑक्सिडाइज होऊ शकतं. त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा कनेक्शन करायचं असतं तेव्हा आपल्याला ग्रेटेस्ट केअर घेतली गरजेची असतं. ओके, आता पुढं बस बार अरेंजमेंट, चॉईस ऑफ बस बार अरेंजमेंट. ओके बघा, देर आर व्हेरियस टाईप्स ऑफ बस बार अरेंजमेंट डिपेंडिंग अपॉन व्हेरियस फॅक्टर्स. आता बस बार अरेंजमेंट करत असताना कुठले कुठले फॅक्टर्स कन्सिडर केले जातात. आता त्यातलं पहिलं आहे ते सिस्टीम व्होल्टेज, की कुठल्या सिस्टीम व्होल्टेज रेटिंगसाठी आपल्याला बस बार इन्स्टॉल करायचं आहे. सेकंड, पोझिशन ऑफ सबस्टेशन इन द सिस्टीम, म्हणजे कुठल्या प्रकारचं सबस्टेशन आहे, कुठल्या एंडला आहे, म्हणजे प्रायमरीच्या एंडला आहे, सेकंडरीच्या एंडला आहे, मग त्यातलं त्याचे आउटडोर आहे, इनडोर आहे, ते डिपेंड करतं. ठीक आहे, त्यानंतर फ्लेक्झिबिलिटी, त्यानंतर रिलायबिलिटी ऑफ सप्लाय. ठीक आहे, रिलायबिलिटी ऑफ सप्लाय, आता फ्लेक्झिबिलिटी ठीक आहे, पण रिलायबिलिटी ऑफ सप्लाय म्हणजे काय, की जिथं आपण बसबार हे यूज करणार आहोत तर त्या ठिकाणी सप्लायची रिलायबिलिटी काय आहे, म्हणजे तिथं गरज पण काय आहे. म्हणजे थोडक्यात जर आपण समजा एखाद्या असं आउटर ठिकाणीसाठी किंवा रुरल एरियासाठी यूज करणार असो तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, सिंगल सिस्टीम यूज करू शकतो. पण तेच जर आपल्याला एखाद्या ठिकाणी समजा जर इंडस्ट्रियल एरियामध्ये जर यूज करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला डुप्लिकेट सिस्टीम सुद्धा यूज करायला लागते. ते पुढे आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे, मी तुम्हाला तेव्हा हा पॉईंट सांगेल रिलायबिलिटी ऑफ सप्लाय. आणि शेवटचं महत्वाचं म्हणजे ती म्हणजे कॉस्ट. शेवटची म्हणजे काय, कॉस्ट, जी आपल्याकडे सगळीकडे काय असते, कन्सिडरेबल असते. पुढे बघा, फॉलोइंग आर टेक्निकल कन्सिडरेशन फॉर डिसाइडिंग अरेंजमेंट. ओके, इन्स्टॉलेशन इकॉनॉमी, सेकंड सिम्प्लिसिटी, थर्ड मेंटेनन्स सुटेबिलिटी, फोर्थ अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट अवेलेबिलिटी, फिफ्थ सुटेबल फॉर फ्युचर लोड इन्क्रीजिंग, अँड सिक्स्थ सुटेबिलिटी इन केस ऑफ आउटेज ऑफ एनी अपॅरेटस. सगळ्यात पहिली गोष्ट काय केलं पाहिजे, की होल सिस्टीमची इकॉनॉमिकल म्हणजे थोडक्यात कॉस्ट काय आहे, कॉस्ट म्हटलं तर चालेल सगळ्यात सोपं, कॉस्ट काय आहे हे कन्सिडर करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, सिस्टीम सिम्प्लिसिटी, म्हणजे कशासाठी सिम्प्लिसिटी असणं गरजेचं आहे, की जेव्हा मेंटेनन्स पर्पजसाठी, म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी बघा, सिम्प्लिसिटी आणि मेंटेनन्स सुटेबिलिटी ह्या दोन्ही गोष्टी इथं कन्सिडर करणं गरजेचं आहे. फोर्थ काय बघा, अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट अवेलेबिलिटी. ठीक आहे, मगाशी जसं म्हटलं की रुरल एरियासाठी सिंगल सिस्टीम चालू शकते, पण जर इंडस्ट्रियल एरिया असेल आणि एखादं जर फेल्युअर असेल तर आपण दुसरं सिस्टीम यूज करता आली पाहिजे, म्हणजे डुप्लिकेट सिस्टीम. तर अशा पद्धतीची तिथं अरेंजमेंट असणं गरजेचं असतं. पुढं, सुटेबल फॉर फ्युचर लोड इन्क्रीजिंग, आपण अशा पद्धतीने इन्स्टॉल केलं पाहिजे की जणू पुढच्या बऱ्याच वर्षासाठी जरी कन्सिडर केलं तर लोड जो एक्सपांड होणार आहे तर ते एक्सपांड झालेलं स्ट्रक्चर सुद्धा त्याच्यावरती रेस्ट करता यावं.
काय म्हणतोय की इन फ्युचर जे लोड स्ट्रक्चर एक्सपांड होईल, ते एक्सपांड झालेले लोड स्ट्रक्चर सुद्धा काय म्हणतात, बस बारवरती रेस्ट करता येईल. ओके, म्हणजे किंवा त्याच्यावरती तो लोड देता येईल. आणि शेवटचा सुटेबिलिटी इन केस ऑफ आउटेज ऑफ एनी अपॅरेटस म्हणजे काय, की जर तुमचा मेंटेनन्स असेल, कुठला मेंटेनन्स असेल, यार्ड मधला मेंटेनन्स असेल, तर समजा जर त्यासाठी जर बस बार डिस्कनेक्ट करायची गरज असेल, म्हणजे फिडर डिस्कनेक्ट करायची गरज असेल, ठीक आहे, तर त्यावेळी काय गरज असते, डुप्लिकेट सिस्टम आपल्याकडे अवेलेबल असणं गरजेचं आहे, जेणेकरून काय होणार नाही की आपल्यापुरती आपली जी सिस्टीम आपल्याला काय करायची आहे, मेंटेन करायची आहे, ती आपण मेंटेनन्स करू शकतो. आणि पण डुप्लिकेट सिस्टीम थ्रू आपलं काय राहू शकतं, आपली पूर्ण सिस्टीम पुढं विदाउट इंटरप्शन काय राहू शकते, चालू राहू शकते. तर याला काय म्हणायचं, सुटेबिलिटी इन केस ऑफ आउटेज ऑफ एनी अपॅरेटस. ओके, तर ही इथं गोष्ट आहे, बघा याच्यामध्ये लक्षात येते का तुम्हाला काय काय सांगितलं. ड्रॉबॅक सांगितले रिजिडचे, त्यानंतर स्ट्रेन टाइप मध्ये कुठल्या प्रकारचे यूज करतात ते सांगितलं, हे एसीएसआर, एसीआरआर आणि डुप्लेक्स हे काय बघायचं, त्यानंतर बस बारचे अरेंजमेंट त्यासाठी काय काय गरजेचे असतात, कुठले कुठले फॅक्टर्स, ठीक आहे, जनरल फॅक्टर्स पण सांगितले आणि टेक्निकल फॅक्टर्स पण सांगितले तुम्हाला, ठीक आहे. आता आपल्याला बस बारचे वेगवेगळे शेप्स बघायचे, ठीक आहे, बघा. ठीक आहे, बघा, बस बार आर जनरली रेक्टॅंग्युलर क्रॉस सेक्शन मेड ऑफ कॉपर और अल्युमिनियम अँड सिक्युअर्ड ऑन द पॅनल बोर्ड ऑन बॅक साइड ऑफ फ्रंट साइड ऑफ इन्सुलेटेड फ्रॉम पॅनल बोर्ड. द इनकमिंग आउट गोइंग लाईन्स इन द सबस्टेशन्स हॅव द कनेक्शन्स ऑन बस बार. ठीक आहे, तर बस बार हा असा दिसतो. आता मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तो हॉलो सुद्धा पाईप सारखा सुद्धा असू शकतो आणि तुमचा कसा स्ट्रेन टाइप म्हणजे एखाद्या कंडक्टर सारखा सुद्धा असू शकतो, तो काय हात असाच असावा असं काय नाही. ठीक आहे, फक्त इथे एक उदाहरण म्हणून दिले. आता ह्यामधली पहिली सिस्टीम जी आहे तर ती आहे सिंगल बस बार सिस्टीम. यामधली पहिली सिस्टीम जी आहे तर ती आहे सिंगल बस बार सिस्टीम. आता या सिस्टीम मध्ये आपल्याला काय काय दिसते बघा. सगळ्यात पहिल्यांदा हे जे दिसत आहेत तुम्हाला, तर हे काय आहेत, सर्किट ब्रेकर्स आहेत. हे काय आहेत, सर्किट ब्रेकर्स. इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, ठीक आहे. त्यानंतर ह्या काय आहेत, ट्रान्सफॉर्मर आउट गोईंग लाईन्स आहेत. ओके, बघा आता थोडक्यात कनेक्शन कसे आहेत बघा. तर तुम्हाला हा जो सेक्शन दिसतोय, हा जो इतका एवढा सेक्शन दिसतोय, तर हा कुठला सेक्शन आहे, तर इनकमिंगचा सेक्शन आहे. म्हणजे तुम्हाला दोन इनकमिंग लाईन दिसत आहे आणि दोन्हीच्या दोन्ही कुठं फीड करतायत, तर तुमच्या सिंगल बस बारला काय करतायत, फीड करतायत. बघा दोन्हीच्या दोन्ही काय करतायत, तुमच्या सिंगल बस बारला काय करतायत, फीड करताय. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला जो दिसतो तर तो काय आहे बघा, हा मधी जो दिसतोय, सॉरी बघा, हा जो मध्ये दिसतोय तर हा काय आहे, तुमचा सिंगल बस बार आहे. या सिंगल बस बारला काय झाले, तर तुमच्या इनकमिंग लाईन्स येऊन कनेक्ट झालेले आहेत. ओके, आणि जी तुम्हाला थर्ड याच्यामध्ये दिसते तर ती काय आहे, आउट गोईंग लाईन्स आहेत, किंवा त्याला आपण फिडर लाईन्स म्हणू शकतो, ज्या काय होत आहेत, तुमच्या बस बार पासून मल्टिपल लाईन्स काय होत आहेत, फीड आउट होत आहेत. मग अशीच तुम्हाला मी सांगितलं, बस बार हा काय काम करतो, इनकमिंग आणि आउट गोईंगच्या मध्ये असण्याचं काम करतो. त्याला इनकमिंग तुम्ही मल्टिपल जोडू शकता किंवा सिंगल जोडू शकता आणि नंबर ऑफ आउटपुट्स तुम्ही त्यापासून काय करू शकता, घेऊ शकता, ते डिपेंड करतं. ठीक आहे, मग आता इथं बघताना तुम्ही काय बघू शकताय की तुमच्याकडे इनकमिंग लाईन्स किती आहेत, दोनच आहेत, एक आणि दोन. पण तुमच्याकडे जर आउट गोईंग लाईन्स बघितल्या, एक, दोन, तीन, चार आहेत. ठीक आहे, तर या गोष्टीला काय म्हणायचं, सिंगल बस बार सिस्टीम. याला काय म्हणायचं, सिंगल बस बार सिस्टीम. आता याचा ऍडव्हान्टेजेस काय असतात बघा, तर सगळ्यात पहिली गोष्ट लो कॉस्ट. याची कॉस्ट कशी असते, कमी असते. कॉस्ट कशी असते, कमी असते. त्यानंतर काय बघा, डिझाईन एकदम सोपा आहे, त्याच्यामुळे कसं असेल की तुमचा जो
मेंटेनन्स आहे, ठीक आहे, तर तो पण कसा असेल, लो असेल. कारण काय बघा, इथं आपल्याला इतर कॉम्प्लिकेटेड डिझाईन्स नाही. ओके, आणि सगळ्यात सोपं मत आता जे बोलतोय तेच लिहायचं आहे, ते म्हणजे काय, याचं ऑपरेशन कसं असेल, अगदी सिम्पल असेल. इथं कॉम्प्लिकेटेड तुम्हाला काही दिसत नाही, कारण का, वरती दोन सर्किट ब्रेकर इनकमिंग चे आणि दोन आयसोलेटर, आणि खाली आउट गोईंगचे चार सर्किट ब्रेकर, चार आयसोलेटर, आणि त्याच्या पुढे असणारे चार आउट गोईंगचे ट्रान्सफॉर्मर्स, इतकीच गोष्ट याच्यामध्ये आहे. ठीक आहे, आता हे झाले ऍडव्हान्टेजेस, पण त्याचबरोबर त्याचे डिसएडव्हान्टेजेस सुद्धा आपल्याकडे आहेत. आता डिसएडव्हान्टेज काय सांगतात बघा, तर जेव्हा आपल्याला मेंटेनन्स करायचा असतो, बघा, ड्युरिंग मेंटेनन्स होल युनिट शुड बी शट डाऊन. म्हणजे काय, की आपल्याला जेव्हा काय करायचं असतं, मेंटेनन्स करायचं असतो, तर तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, की पूर्ण युनिट आपल्याला काय करावं लागतं, या ठिकाणी शटडाऊन करावं लागतं. याचं कारण काय, तर बघा, इथं आपल्याला डुप्लिकेट अरेंजमेंट नाही आहे. बस बार आपला कसा आहे, सिंगल आहे. आपल्याला जेव्हा मेंटेनन्स करायचा असेल, तेव्हा तो आपल्याला बंदच करावा लागतो. बरोबर आहे ना, मेंटेनन्स जेव्हा करायचा असतो पूर्ण यार्डचा, तेव्हा तो आपल्याला काय करावा लागतो, बंद करावा लागतो. ओके, सेकंड काय बघा, जर आपला बस बार फॉल्टी झाला, ठीक आहे, इफ असं लिहूया फार्तर बघा, इफ बस बार गेट फॉल्टी देन होल सिस्टीम गेट्स शट डाऊन. जर बघा, बस बार जरी आपला फॉल्टी झाला, तर आपली पूर्ण सिस्टीम काय होते, बंद होते, कारण इथं डुप्लिकेट अरेंजमेंट नाही. ठीक आहे, आणि हे सिंगल असल्यामुळं इथे जे फॉल्ट करंट आहेत ते कसे असतात, लार्ज असतात. सिंगल युनिट असल्यामुळं इथले फॉल्ट करंट जे आहेत ते कसे असतात, लार्ज असतात. बघा, सिंगल बस बार सिस्टीमचे जितके ऍडव्हान्टेजेस आहेत, तितकेच काय आहेत, ड्रॉबॅक्स देखील आहेत. ऍडव्हान्टेजेस लो कॉस्ट, प्लेस मेंटेनन्स आणि सिम्पल ऑपरेशन. पण जेव्हा जेव्हा आपण मेंटेनन्स करतो, किंवा जेव्हा जेव्हा हा बस बार फॉल्टी होतो, तेव्हा तेव्हा आपलं पूर्ण सिस्टीम बंद असावी लागते किंवा ठेवावी लागते. सगळ्यात महत्वाची थर्ड पॉईंट म्हणजे काय, इथली जी फॉल्ट करंट आहे, तर हे कसे आहेत, खूप जास्त असतात किंवा लार्ज असतात. ओके, पुढचा पॉइंट आहे, एक मिनिट, बघा, इथं पण बघायचं आहे ते आपल्याला बघायचं आहे, सिंगल बस बार सिस्टीमच बघायचं आहे, पण यामध्ये सेक्शनलायझेशन केलेलं आहे. बघा, म्हणताना काय म्हटलंय, सिंगल बस बार सिस्टीम विथ सेक्शनलायझेशन. आता मगाशी कसं होतं, सगळं डिरेक्टली होतं, पण इथं काय केलं आहेत, वेगवेगळे सेक्शन केलेले आहेत. इथं काय केलेले आहेत, वेगवेगळे सेक्शन. बस बार तुम्हाला एकच दिसेल, बघा, हा बस बार काय दिसेल, एकच दिसेल. ठीक आहे, पण इथं तुम्हाला काय दिसतील, सेक्शन्स दिसतील. आता सेक्शन्स कसे दाखवायचे ते बघूया, आणि मग आपण बघूया याच्यामध्ये काय आहे. हा बस बार तर एक आहे, बघा, हा बस बार एक आहे, ठीक आहे, पण आता इथं एक मिनिट, बघा, आता तुमच्या लक्षात येईल काय काय केलेलं आहे. बरोबर आहे ना, ठीक आहे, अजून एक तुम्हाला याच्यामध्ये ड्रॉ करतो,
म्हणजे पूर्ण कॉन्सेप्टच क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, नाही ठीक आहे, इतकंच बरं आहे, उगीच कॉम्प्लिकेटेड नको करायला. बघा हा बस बार इथे एक आहे, ओके, आणि सिंगल बस बार आहे. पण आता मी इथं तुम्हाला दाखवलं, हा एक सेक्शन केलेला आहे आणि हा एक सेक्शन केलेला आहे. आता हे कसं ऑपरेट होऊ शकतं? तर ह्या आयसोलेटर्स थ्रू कसं ऑपरेट होऊ शकतं? ह्या आयसोलेटर्स थ्रू. ठीक आहे, म्हणजे हेतनं आपण काय करू शकतो, एकदा हा सेक्शन चालू ठेवू शकतो किंवा हा सेक्शन आपण चालू ठेवू शकतो. दाखवताना कसं दाखवले बघा, ही इनकमिंग लाईन दाखवले, इनकमिंग लाईन वन, ठीक आहे, आणि आउटगोइंग लाईन टू. बघा तसेच इथं काय दाखवले, इनकमिंग लाईन वन आणि आउटगोइंग लाईन वन. म्हणजे आउटगोइंग लाईन ज्या आहेत त्या तुमच्या त्या काय दाखवल्या आहेत, दोन दाखवल्या आहेत, आणि इनकमिंग लाईन सुद्धा इकडे काय दाखवल्या आहेत, लाईन नंबर वन, लाईन नंबर वन. म्हणजे काय होऊ शकतं, ह्या बस बारला दोन्हीकडून फिडिंग आहे, या साईड नंबर आणि या साईड नंबर. त्याच्यामुळे आपण याचं काय करू शकतो, सेक्शनलायझेशन करू शकतो. म्हणजे समजा जर आपल्याला हा वन नंबर जर काय करायचा असेल, अंडर मेंटेनन्स ठेवायचा असेल, तर हा वन नंबर अंडर मेंटेनन्स ठेवू शकतो. त्यावेळी आपण काय यूज करू शकतो, नंबर टू यूज करू शकतो. किंवा हा नंबर टू जेव्हा मेंटेनन्स ठेवायचा आहे तेव्हा आपण काय करू शकतो, नंबर वन यूज करू शकतो. ओके, आता इथं काय म्हटलंय हे बघूया. इन लार्ज स्टेशन इट इज नॉट ॲडवायझेबल टू कीप द फुल सिस्टीम ऑफ. मोठ्या सबस्टेशन मध्ये किंवा जिथं डिमांड जास्त आहे अशा ठिकाणी, किंवा इंडस्ट्रियल एरियाज आहेत अशा ठिकाणी, आपण एखाद्या छोट्याशा किंवा एखाद्या फॉल्ट साठी आपण पूर्ण सिस्टीम, होल सिस्टीम ऑफ ठेवू शकत नाही. बघा, फॉर द फॉल्ट ऑकरिंग ऑफ एनी ऑफ द सेक्शन्स टू अवॉइड दिस, द सिस्टीम इज डिवाइडेड इन टू नंबर ऑफ सेक्शन सो दॅट द फॉल्टी सेक्शन कॅन बी आयसोलेटेड अँड द रिमेनिंग सेक्शन्स कॅन गिव्ह द सर्व्हिस. म्हणजे बघा, इतकं सेक्शनलायझेशन करण्याचं कारण काय, की जो फॉल्टी सेक्शन आहे तर तो आपण थ्रू युझिंग आयसोलेटर ब्रेकर आपण काय करू शकतो, आयसोलेट करू शकतो हेल्दी सेक्शन पासून, रिमेनिंग हेल्दी सेक्शन आपण काय करू शकतो, चालू ठेवू शकतो. इथं काय म्हटलंय, इनकमिंग एच व्ही लाईन्स ऑफ 33 kV नंबर वन अँड टू आर शोन इन कनेक्टेड बस बार थ्रू स्टँडर्ड इक्विपमेंट सच एज सीटीपीटी आयसोलेटर ओसीबी बस बार. फ्रॉम द सेम बस बार द आउटगोइंग फिल्टर्स लाईन्स इलेव्हन आर शोन इन कनेक्टेड थ्रू आयसोलेटर ओसीबी सीटीएलए स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर एटसेट्रा. तर त्यांनी सांगितलं या सिस्टीम मध्ये काय काय यूज केलेलं आहे. जवळपास सगळे तुम्हाला सिम्बल्स ऑलरेडी माहिती आहे, पण याचा फायदा लक्षात आला का, बघा सिंगल बस बार सिस्टीमचा, सेक्शनलायझेशनचा. आता तुम्हाला पेपरला काय विचारू शकतात, तर ह्या फक्त डायग्रॅम विचारू शकतात, त्यामुळे तुम्हाला ह्या डायग्रॅम माहीत असणं गरजेचं आहे. ह्या डायग्रॅम मात्र सगळ्या काय करायच्या, प्रिपेअर करायच्या. ओके, पुढे जे आहे तर ते आपल्याला बघायचं आहे, ती म्हणजे कुठली, डुप्लिकेट बस बार सिस्टीम. मग आजपासून जे मी तुम्हाला सांगत होतो की डुप्लिकेट बस बार सिस्टीम, तर ती काय आहे ते आता आपण बघूया. ठीक आहे, सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या इथं सेक्शन बघूया काय काय दिसत आहेत. अरे सॉरी, बघा काय दिसतंय तुम्हाला. सगळ्यात पहिली गोष्ट, या दोन रेड लाईन कशासाठी दिल्या, तर दोन्ही सुद्धा हे बस बार्स आहेत. किती केव्हीचे, तर 66 kV बस बार वन आणि बस बार टू. ओके, आता इथं बघूयात आपण कुठं काय कनेक्ट केले. ठीक आहे, बस बारचं कनेक्शन देत असताना कसं दिलंय बघा, हे इथून इथं घेतलंय, हा इथं आयसोलेटर आहे. ठीक आहे, हा पुन्हा इथं काय आहे, आयसोलेटर आहे. म्हणजे याचा एंड हा नंबर वन पासून कनेक्ट आहे, याचा एंड हा नंबर टू पासून कनेक्ट आहे. आणि ही जी आउटगोइंग आहे, ही काय आहे, आउटगोइंग आहे. तर ही आउटगोइंग काय केलेली आहे, कशापासून दिलेली आहे, तर बरोबर याच्या सेंटरपासून दिलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय, की या लाईनसाठी, बघा ही जी लाईन वन म्हणते, ही जी लाईन आहे, या लाईनसाठी तुम्ही हे असं सुद्धा यूज करू शकता, एक किंवा
हे असं सुद्धा यूज करू शकतो. डिपेंड करतं, यालाच म्हणायचं काय असतंय डुप्लिकेट बसबार सिस्टीम. म्हणजे दोन्ही पद्धतीने तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. दोन्ही पद्धतीने काय करू शकता, यूज करू शकता. ठीक आहे, तर याला म्हणायचं डुप्लिकेट बसबार सिस्टीम. डायग्राम थोड्याशा रीड करायला शिका, तुम्हाला गोष्टी समजत जातील. डायग्राम काय करत चला, रीड करायला शिका, तुम्हाला काय होऊन जातील, गोष्टी बऱ्याचशा समजून जातील. ठीक आहे, बघा ह्या दोन्हीसाठी हे इनकमिंग म्हणू शकतो आणि ह्या दोन्ही ज्या आहेत ह्या आउटगोइंग लाईन्स आहेत. खरं तर ह्या इनकमिंग आहेत आणि या कशा आहेत, आउटगोइंग्स आहेत. आउटगोइंग साठी सुद्धा सेम तसंच कनेक्शन आहे. आता इनकमिंगचं कनेक्शन म्हणजे आपण काय म्हणू शकतो, एकतर हा असं सुद्धा फीड करू शकतो किंवा हे असं सुद्धा फीड करू शकतो. असं आउटगोइंग साठी काय म्हणू शकतो, तर ही बसबार हा असा सुद्धा फीड करू शकतो किंवा हा असा सुद्धा फीड करू शकतो. ठीक आहे, तर हे याच्यातलं काय आहे, सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज आहे कशाचा, तर डुप्लिकेट बसबार सिस्टीमचा. ओके, रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. नेक्स्ट लेक्चरमध्ये बऱ्यापैकी हे संपवून टाकू. ठीक आहे, चॅप्टर हा संपवून टाकू. अगदी छोटा चॅप्टर आहे पण याच्यामध्ये खूप जास्त गोष्टी आहेत.